नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे वर्ल्ड मल्टी सर्व्हिसच्या या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की महा डीबीटी स्कॉलरशिप 2021-22 मध्ये जे आपल्याला महा डीबीटी स्कॉलरशिप फॉर्म भरायचे होते त्याचे डेट एक्सटेंड होऊन तुम्हाला 31 जानेवारीपासून तुम्ही आता 28 फेब्रुवारी 2022 तुम्ही फॉर्म भरू शकता। जर तुम्हाला इथं नोटीस बघायची असेल तर इथं खाली वेबसाईटवरती आल्याच्यानंतर खाली स्क्रोल डाऊन केल्याच्यानंतर लेफ्ट साईडला तुम्हाला इथं नोटीस दिसत आहे। त्या नोटीस बोर्डवरती तुम्हाला दिलेलं आहे डेट वगैरे एक्सटेंड झालेली आहे कधीपासून कधीपर्यंत। आणि एक पुन्हा एक वेगळा त्यांनी दिलेला आहे की गव्हर्नमेंट ऑफ इंडिया पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप जी स्कीम SC म्हणजे शेड्यूल कास्टसाठी दिलेली आहे 2021-22 त्यांची डेट फक्त 15 फेब्रुवारी 2022 आहे। त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर तुमचा फॉर्म भरून टाका किंवा स्कॉलरशिप जर तुम्ही लवकर भरला स्कॉलरशिप फॉर्म तर तुम्हाला स्कॉलरशिपही लवकर जमा होते। मागच्या वर्षीची भरपूर जणांची स्कॉलरशिप आणखी फर्स्ट इन्स्टॉलमेंटही आलं नाही आणि बाकी सर्वांचे 50% लोकांचे सेकंड इन्स्टॉलमेंट आलेले नाही, तर तुम्ही लवकर फॉर्म फिलअप करून टाका। आणि शक्यतो तुमचा आणखी भरपूर जणांचा एक प्रॉब्लेम आहे की त्यांचं बँकमध्ये आधार लिंक नाही आहे त्यामुळे तुम्हाला फॉर्म सबमिट करता येत नाही। तुम्ही शक्यतो इथं दिलेलं आहे वेबसाईटवरती तुम्हाला इंडियन पोस्ट पेमेंट बँकचं अकाउंट, ते अकाउंट ओपन करून घ्या। त्यामध्ये तुम्हाला आधार लिंक तुम्हाला स्वतः आधार लिंक करता येतं। जर दुसऱ्या बँकमध्ये आधार लिंक असेल तेही तुम्हाला चेंज करून या इंडियन पोस्ट पेमेंट बँकमध्ये आधार लिंक करता येत आहे। त्यामुळे तुम्ही तुमचं अकाउंट लवकर ओपन करून घ्या, आधार KYC वगैरे करून घ्या, त्यामुळे तुम्हाला हा फॉर्म भरता येईल। जय हिंद, जय महाराष्ट्र।